नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SRPF गट क्रमांक 6 या गटाने आपली तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी लावलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याची नावं प्रतीक्षा यादीमध्ये आलेली आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. हा मित्रांनो, गट क्रमांक 6 धुळे वर्ग 4 भरती 2022 भोजन सेवक तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी आहे मित्रांनो ही. तर पहा, आपण सूचना वाचून घेऊ अगोदर. SRPF गट क्रमांक 6 आस्थापनेवर 17 जागेची भरती होती मित्रांनो ही. 21 एप्रिल ते 30 एप्रिल भरती प्रक्रिया राबवण्यात आली असून सदर भरती प्रक्रिया कालावधीमध्ये उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात आली आहे. त्यानुसार 30 एप्रिल रोजी उमेदवारांना प्रात्यक्षिक चाचणीमध्ये प्राप्त केलेल्या गुणानुसार गुणांची यादी साईट दिलेली या साईटवर प्रसिद्ध करण्यात आली असून 1 मे रोजी 5 वाजेपर्यंत हरकती मागवण्यात आल्या. त्या अनुषंगाने गुणांची यादीनुसार भोजनसेवक प्रात्यक्षिक चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्या गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे व भरती निकष पूर्ततेच्या आधीन राहून गठित समितीच्या एकमताने तयार करण्यात आली असून सोबत जाहीर करण्यात येत आहे. तर पहा, ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांच्यासाठी या मित्रांनो ही पहा, तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवाराची मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे फेड पडताळणीकरिता तुमची जे विद्यार्थी निवड झालेली आहे त्यांच्या कागदपत्राची आणि प्रमाणपत्राची फेड पडताळणी होणार आहेत. हे होणार आहे 17 मेला समादेशक राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 7 धुळे यांचे कार्यालय 17 मे रोजी सकाळी 10 वाजता सत्यप्रत केलेल्या छायांकित प्रतीचा एक संचासह न चुकता हजर राहावे. तर पहा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांना 17 मेला हजर राहायचं आहे सकाळी 10 वाजता. तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट, ओरिजिनल प्रमाणपत्र घेऊन जावं लागेल आणि एक झेरॉक्सचा सेट पण सोबत घेऊन जायचा, ठीक आहे. छायांकित प्रतीचा एक संचयी म्हटलं आहे मित्रांनो, तर तुम्हाला एक झेरॉक्सचा सेट पण घेऊन जावं लागेल, तसाच एक सेट ओरिजिनल डॉक्युमेंटचा पण घेऊन जावं लागेल. म्हणजे तुमच्याकडे झेरॉक्स आणि ओरिजिनल दोन्ही सोबत दोन सेट असणे गरजेचं आहे. कागदपत्राची फेरपडताळणीनंतरच तुमची अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. तर SRPF गडचिरोलीची निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी उद्या सायंकाळीपर्यंत लागू शकते. तर जी यादी लागली त्यावर मी व्हिडिओ बनवून तुम्हाला लगेचच कळवेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा मित्रांनो, कोणकोणत्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याची नावं प्रतीक्षा यादीमध्ये आली आहे. तर पहा, अनुक्रमांक, आवेदन अर्ज क्रमांक, चेस क्रमांक, पद, तुमचं नाव या ठिकाणी, जन्मदिनांक, लिंग, जात, प्रवर्ग, अर्ज सादर केलेला प्रवर्ग, शेवटचे शिक्षण, एकूण प्राप्त गुण 100 पैकी आणि शेरा, ठीक आहे मित्रांनो. पहा, पहिला जे प्रवर्ग आहे तो खुला प्रवर्ग, खुला प्रवर्गाची निवड यादी लावलेली आहे मित्रांनो, तात्पुरती आहे लक्षात ठेवायचं. तात्पुरती निवड यादी मित्रांनो, यामध्ये बदल होऊ शकतो. तर पहा, चेस क्रमांकात 1426 नाव आहे, बिरेली ऋषिकेश भीमराव या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे खुला प्रवर्गामधून, ठीक आहे. त्याला 86 मार्क मिळालेले होते, शेरा 1 या ठिकाणी दिलेला आहे. दुसरं पहा, चेस क्रमांकात 2789 नाव आहे, वाघ सागर यशवंत या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे, याला 84 मार्क मिळालेले होते भोजनसेवक चाचणीमध्ये. तिसरा नंबर आहे, चेस क्रमांक आहे 642 नाव आहे, कंगाळ जयमाला शिवाजी या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे भोजनसेवक या पदासाठी. इलामार्क जी मिळाले आहे 79 मार्क, ठीक आहे. संपूर्ण चेस क्रमांक मी सांगत आहे फक्त तुम्हाला आणि तुमचं नाव सांगत आहे. आता प्रतीक्षा यादीमध्ये पहा, खुला प्रवर्ग पहा, शेख अकबर मुनीर कनोजिया आकाश उमाशंकर गायकवाड सोमनाथ नामदेव बावीसकर मनोज पांडुरंग चौहान भाग्यशाली सरदार पाटील उज्ज्वला सुधाकर या 6 विद्यार्थ्याची नावं प्रतीक्षा यादीमध्ये आलेल्या खुल्या प्रवर्गामधून त्यांना मिळालेले भोजनसेवक चाचणीमध्ये मार्क या ठिकाणी तुम्हाला दिसून येते, ठीक आहे मित्रांनो. नंतर पहा, अनुसूचित जाती तात्पुरती निवड यादी, ठीक आहे. SC कास्टची आहे मित्रांनो ही पहा. चेस क्रमांक आहे 2019 नाव आहे खरात सर्जेराव नारायण, याला 76 मार्क मिळालेले आहे. नंतर चेस क्रमांक 2351 नाव आहे खंडागळे वैशाली तुळशीराम, ठीक आहे. हिला 71 मार्क मिळालेले होते, ठीक आहे. तुम्ही यामध्ये पाहू शकता. आता प्रतीक्षा यादीमध्ये नाव पहा, पवार सुयोग एलप्पा वानखडे विनोद अभिमान देवरे संतोष निंभा नन्नावरे गणेश विठ्ठल कसबे किशोर रघुनाथ या विद्यार्थ्याची नावे प्रतीक्षा यादीमध्ये आलेली आहे. या 2 विद्यार्थ्याची नावे निवड यादीमध्ये आलेली आहे SC प्रवर्गामधून. नंतरचा प्रवर्ग ST प्रवर्ग. चेस क्रमांक 1817 नाव आहे केराम दिनकर संतोष, याला मार्क मिळाले होते 79. नंतर चेस क्रमांक 2786 नाव आहे विलादिश
सदर विठ्ठल याला 77 मार्क मिळालेले होते. नंतर आहे भोजन सेवक, आपल्या एक चेस क्रमांक आहे 1182, नाव आहे किलनाग निलिमा रामदास, याला 66 याला 66 मार्क मिळालेले होते. ठीक आहे मित्रांनो, इथं माजी सैनिक उपलब्ध नाही म्हणते, माजी सैनिकची जागा होती आम्ही यामध्ये माजी सैनिक उपलब्ध नाही म्हणते. ठीक आहे, आता प्रतीक्षादीमध्ये नाव पहा, मागाळे श्रीकृष्ण बाळू, मोरे भाऊसाहेब नागोराव, अंबुरे रवी महादेव, थेटे राजेंद्र रमन, भिल केदार राजू, पटेल दिनेश बाटू, बुरकुले भीमराव दत्तराव, पवार विशाल प्रवीण, या 8 विद्यार्थ्यांची नाव प्रतीक्षा यादीमध्ये आलेले आहे ST प्रवर्गामधून. ठीक आहे मित्रांनो, नंतरचा प्रवर्ग आहे विमुक्त जाती अ तात्पुरती निवड यादी, नाव पहा, चेस क्रमांक 2312, नाव आहे माने संजय हनुमंत, याला 73 मार्क मिळालेले होते. ठीक आहे, एकाच विद्यार्थ्याची निवड झालेली आहे यामध्ये. तर आता पहा प्रतीक्षा यादीमध्ये नाव पहा, विमुक्त जाती अमध्ये आडे मदन किशन, राठोड रामेश्वर धनसिंग, पवार राजू रामचंद्र, जाधव जागृती विजय सिंग, राठोड मोना सुधाकर, या 5 विद्यार्थ्याची नावं प्रतीक्षा यादीमध्ये आलेले आहे विमुक्त जाती अमधून. नंतरचा प्रवर्ग भटक्या जमाती क, निवड झालेले नाव आहे मोरे विकेश मगन, ला 70 मार्क मिळालेले आहे. तर भटक्या जमाती क प्रतीक्षा यादी पहा, सारे मारे चंद्रकांत रामचंद्र, नवघरे अशोक रखमाजी, तेलंग सुरेश किशन, पानतोड अविनाश साहेबराव, सलगर अभिषेक महादेव, या 5 विद्यार्थ्यांची नाव प्रतीक्षा यादीमध्ये आलेले आहे भटक्या जमाती क मधून. नंतर भटक्या जमाती ड तात्पुरती निवड यादी, चेस क्रमांक आहे 2681, नाव आहे केंद्रे सुरेश धुंडीराम. ठीक आहे, या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे, याला 84 मार्क मिळालेले आहे भोजनसेवक चाचणीमध्ये. तर भटक्या जमाती ड प्रतीक्षा यादी पहा, आवाळ आकाश राजेंद्र, ताटे समाधान अशोक, पालवे महेश नाता, फुंदे विजय नागनाथ, जय भाय विजय कुमार लहू, या 5 विद्यार्थ्यांची नावं भटक्या जमाती क मधून आलेली आहे प्रतीक्षा यादीमध्ये. नंतर इतर मागास प्रवर्ग तात्पुरती निवड यादी, म्हणजे OBC प्रवर्ग. आता निवड यादीमध्ये निवड झालेली विद्यार्थ्याची नावं पहा, 1084, नाव आहे पाटील स्वप्नील नाना, याला 81 मार्क मिळालेल्या भोजनसेवक चाचणीमध्ये. नंतरचा चेस क्रमांक आहे 1518, नाव आहे बारी अतिश अशोक, याला 78 मार्क मिळालेले भोजनसेवक चाचणीमध्ये. नंतर आहे 697, नाव आहे बिरारी कविता नरेश, या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, ते इला 73 मार्क मिळाले होते भोजनसेवक चाचणीमध्ये. ठीक आहे, तर आता वेटिंग लिस्ट पहा, इतर मागास प्रवर्ग प्रतीक्षा यादी पहा, मांडुळे नवनाथ भाऊसाहेब, सोनोने हर्षदा प्रमोद, साठे रमन बाबूराव, बनकर किरणकुमार कारभारी, नेरकर दीपक राजाराम, गौरव दीपाली गणेश, 6 विद्यार्थ्यांची नावं प्रतीक्षा यादीमध्ये आलेले आहे इतर मागास प्रवर्गामध्ये. नंतरचा प्रवर्ग जो आहे मित्रांनो तो आहे EWS आर्थिक दुर्बल घटक. तर पहा चेस क्रमांक आहे 1216, नाव आहे पवार प्रकाश धर्माजी, 72 मार्क मिळालेले होते याला. नंतर चेस क्रमांक 1489, नाव आहे भापकर दीप्ती अशोक, 70 मार्क मिळाले आहे विद्यार्थिनीला. तर या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS प्रवर्गामधून भोजनसेवक या पदासाठी. ठीक आहे मित्रांनो, आता प्रतीक्षा यादीमध्ये पहा EWS प्रवर्गाची, सुकडिया जिग्नेश दिलीप कुमार, पुजारी अनिल मधुकर, सुरवसे महादेव सहादेव, दळवी सुनील वसंत, भोंगे अमल कृष्णा, तर या 5 विद्यार्थ्यांची नावं आलेली आहे प्रतीक्षा यादीमध्ये EWS प्रवर्गामधून. ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण आपण प्रतीक्षा यादी आणि संपूर्ण निवड यादी पाहिलेली आहे, कोणत्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याची नाव प्रतीक्षा यादीमध्ये आलेले आहे. पा ज्या विद्यार्थ्याची नाव आहे निवड यादीमध्ये आलेले आहे त्याला 17 मेला सकाळी 10 वाजता ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स प्रती घेऊन दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं आहे धुळेच्या. 17 मेला तुम्हाला मूळ कागदपत्र प्रमाणपत्र फेरपडताळणी होणार आहे मित्रांनो तुमची. 17 मेला ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स प्रतीचा संच घेऊन 17 मेला सकाळी 10 वाजता दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं, ज्या विद्यार्थ्याची निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांचीच फक्त. तर मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण जर निवड यादी जर पाहायची असेल तर साईट दिलेली आहे, या साईटवर जाऊन संपूर्ण निवड यादी डाउनलोड करू शकता. किंवा तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण निवड यादी आणि प्रतीक्षा यादीची माहिती मिळून जाईल, PDF मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे. ठीक आहे मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थी निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.